बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा: 9379777388. गर्द धुक्यातून हुडहुडी भरणारी थंडी, घोंगावणारे वारे, पाऊस, चिखलातून अंडवाणी पायी दिंडीला कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील सीमा भागातील हजारो भाविक आज नगरदिंडीसाठी दाखल झाले होते. ज्योतिबा मंदिरामध्ये पूजा आरतीनंतर डोंगरावरून दक्षिण दरवाजामधून खाली गायमुख मार्गे संपूर्ण डोंगराच्या सभोवताली सर्व छोट्या गावातून वाड्यातून मार्गक्रमण करून रात्री उशिरा परत डोंगरावर येते. लांबून येणाऱ्या हजारो भाविकांना कोल्हापूर येथील सहज सेवा ट्रस्टच्या वतीने शाबूची खिचडी, केळी वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सदस्य प्रकाश केसरकर यांनी सहज सेवा ट्रस्टच्या कार्याविषयी माहिती दिली. सरकारनं जे मोदी सरकारने जे हे केलेलं आहे, पर्यावरणाच्याबद्दल लोकांना जे आवाहन केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं त्याबद्दल जी बंदी घातलेली आहे, त्याचा आम्ही विचार करून आणि भविष्यात पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्लॅस्टिक बंद करून कागदी पिशवी आणून त्यामध्ये आपल्या बाजूला मेणाचं हे केलेलं आहे आणि नवीनच आपण हे यावर्षीपासून चालू केलेलं आहे आणि सर्व लोकांनी प्लॅस्टिकचा वापर बंद करून हा वापर करावा. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सन्मती मिर्जे, प्रकाश केसरकर, सूर्यकांत गायकवाड, प्रमोद पाटील यांच्यासह आदींचे सहकार्य लाभले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.